नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहिणी, आज मी तुमच्यासाठी मस्त हेल्दी आणि कुरकुरीत अशी एक रेसिपी घेऊन आले आहे। ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल हे काय आहे। आज आपण बनवणार आहोत रागी स्टिक्स। आता बघा, आमच्या घरामध्ये रागी स्टिक किती फेवरेट आहेत त्या। चला तर मग आता ही रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूयात। इथे एका बाउलमध्ये मी अर्धा कप नाचणीचं पीठ घेतलं आहे, पाव कप म्हणजेच 1/4 कप तांदळाचं पीठ, आणि इथे अर्धा पाव कप म्हणजेच 1/8 कप मी बेसन घेतलं आहे। आता मी ॲड करते 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 TSP लाल मिरची पावडर, त्यानंतर 1/2 TSP मीठ। इथे मी 1 टेबलस्पून बटर घेतलं आहे, बटर आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। पिठं जी आहेत तुम्ही थोडी चाळून घ्या। अगदी झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे आणि मी कमी साहित्य दाखवलं आहे, जेणेकरून तुम्ही थोडंसं ट्राय करू शकता, आवडल्यास तुम्ही पुन्हा जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकता। आता इथे मी साधं वाणी वापरलं आहे पीठ मळण्यासाठी। थोडं थोडं पाणी ॲड करत हे आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे, जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको। अजून थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करते। आता हे पीठ रागी स्टिक तयार करण्यासाठी रेडी आहे। मी अशा पद्धतीने सॉफ्ट असा हा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे। आता आपण याच्या स्टिक्स बनवायला घेऊयात। आता इथे हा मी चकलीचा जो प्रेस करायचा साचा असतो तो घेतला आहे। यामध्ये आपल्याला आता हे पीठ भरून घ्यायचं आहे। इथे मी ही चकलीची जी प्लेट आहे ती लावून घेतली आहे साच्यामध्ये, आणि यामध्ये आपल्याला तयार गोळा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने साच्याला मी अगोदर तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे। आता हे वरून मी याचं झाकण लावून घेते आणि आता आपला हा साचा रेडी आहे। आणि याची आता आपल्याला डायरेक्ट कढईमध्ये स्टिक गाळून घ्यायचे आहेत। इथे तेल छान कडकडीत गरम झालं आहे, गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे आणि आता या कढईमध्येच मी डायरेक्ट या स्टिक जे आहेत अशा पद्धतीने बनवून घेते। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला या ज्या स्टिक्स आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। अगदी झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे। हे लगेच फ्राय होतात आणि तेलही जास्त खेचत नाहीत। आता 2 मिनटं तेलामध्ये सेट झाल्यावर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। आता परतून घेतल्यावर दुसऱ्या साईडने याला आपल्याला छान क्रिस्पी असं फ्राय होऊ द्यायचं आहे। आता दुसऱ्या साईडनेही छान मस्त असे क्रिस्पी फ्राय झाले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता हे मी काढून घेते। या स्टिक फ्राय होताना आपल्याला कंटिन्यू परतत नाही राहायचं आहे, फक्त 2 ते 3 वेळा आपण याला परतून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती मस्त परफेक्ट असे आपल्या या रागी स्टिक तयार झालेल्या आहेत। एका चाळणीमध्ये आता मी हे काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्याही ज्या रागी स्टिक्स आहेत त्या तळून घेते। अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे। त्यासाठी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। आता या सर्व रागी स्टिक्स मी तळून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता किती मस्त आपल्या रागी स्टिक रेडी झालेले आहेत, अजिबात तेलकट नाही आहेत आणि किती मस्त क्रिस्पी झाले आहेत या। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।